बघा रेकरांनो, पुढचा प्रश्न, एका वस्तूची किंमत 60% वाढविली व नंतर 30% सूट देऊन ती वस्तू विकली तर त्या व्यवहारात 100% नफा होईल. वस्तूची किंमत इथं दर्शवली नाही, वस्तूची मूळ किंमत. लक्ष द्या बारीक, वस्तूची मूळ किंमत, वस्तूची मूळ किंमत आपण 100 समजू. लक्ष द्या, शेकडेवारीवरील उदाहरणं सोडत असताना 100 ही संख्या आपण गृहीत धरत असतो. आता वस्तूची किंमत 100 आहे, गुणिला एका वस्तूची किंमत 60% वाढवली. वस्तूची किंमत 100 आहे, 100 ला 60% किंमत वाढली म्हणजे 100 चे 60% 60 होतात, म्हणजे छेदस्थानी 100 या वस्तूची किंमत 60% वाढवली. याचा अर्थ अंशामध्ये 160, 100 ची वस्तू 160 ने विक्रीला ठेवली. लक्षात आलं, एका वस्तूची किंमत 60% वाढवली व नंतर 30% सूट देऊन विकली. नंतर 30% सूट दिली म्हणजे 100 वर 30% सूट, अर्थात 100 चे 30% म्हणजे 30 होतात, 100 मधून 30 मायनस करा, इथं 70 राहतात. ओके, एका वस्तूची किंमत 60% वाढवून 30% किंमत वाढवल्याच्यानंतर 30% सूट देऊन विकली, प्रत्यक्ष व्यवहारात 100% नफा होईल. ओके, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, या 0ला हे 0 गेलं, या 0ला हे 0 गेलं, अंशामध्ये उरलं 16 आणि 7, 16 × 7. ओके, आता 16 आणि 7 चा गुणाकार करा, 112 येतो. बरोबर, वस्तूची मूळ किंमत 100 पकडली होती. आता या प्रस्तुत व्यवहारात 100% नफा होईल असा प्रश्न विचारला. 100 रुपयाची वस्तू असं केल्याने 112 रुपयात विक्री चालली. वस्तूची ही 112 काय आहे? विक्री किंमत आहे. ओके, आपली मूळ किंमत 100 आहे, ती 112 मधून वजा करा, बराबर येणारं उत्तर 12% या प्रस्तुत व्यवहारात नफा होईल. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, पुढील सत्रातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.